नमस्कार. आज श्रावण कृष्ण तृतीया शके 1942. मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. सलग तिसऱ्या दिवशीही ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे महापौरांचे आदेश. आणि शहरातील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करून त्यावर कारवाई करण्याची नगरसेवक नारायण पवारांची मागणी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया त्या ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यात पाऊस जोरदार हजेरी लावत असून सलग 3 दिवस 140 मिलीमीटरच्या वर पाऊस होत आहे. या पावसानं सखल भागात पाणी साचण्याबरोबरच झाडांच्या फांद्या तुटणं आणि झाडं पडणं असे प्रकार घडले असून यामुळे लाखोंचं नुकसानही झालं आहे. काल तर जोरदार पावसाबरोबरच सोसाट्याचा वाराही सुटला होता. त्यामुळे संध्याकाळनंतर बाहेर फिरणाऱ्या ठाणेकरांना छत्री, रेनकोट असूनही पावसानं ओलं चिंब करून सोडलं. या जोरदार पावसामुळे काल संध्याकाळी भर बाजारपेठेतही 1 ते 1.5 फूट पाणी साचलं होतं. विशेषतः काल संध्याकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलेला होता. गेल्या 12 तासात म्हणजे सकाळी 8:30 पासून रात्री 8:30 पर्यंत ठाण्यात 124 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नंतरच्या 12 तासात म्हणजे रात्री 8:30 पासून सकाळी 8:30 पर्यंत 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात ठाण्यात 164 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. काल झाडं पडण्याच्या 27 तक्रारी, फांद्या पडण्याच्या 9 तक्रारी तर पाणी साचण्याच्या 18 घटना घडल्या. गेल्या 3 दिवसात जवळपास 450 मिलीमीटरहून अधिक पाऊस होऊनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पावसाची सरासरी ही कमीच राहिली आहे. आजपर्यंत 2019 मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षी आजपर्यंत 2789 मिलीमीटर पाऊस झाला होता. म्हणजे जवळपास 770 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी केलं आहे. ठाण्यातील उपवन तलाव भरून वाहू लागला आहे. ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जात असलं तरी ठाण्यात आता काही मोजकेच महत्वाचे तलाव राहिले आहेत. त्यात प्रामुख्यानं मासुंदा, कचराळी, उपवन असे काही तलाव आहेत. तर अनेक तलावात अनधिकृत बांधकामंही झाली आहेत. ठाण्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे उपवन तलाव भरून वाहू लागला असून आता या तलावाचं पाणी अगदी रस्त्यावर आलं आहे. तसंच मासुंदा तलावही भाजी मार्केटच्या साईडने ओसंडून भरून वाहत आहे. उपवन तलाव भरून वाहू लागल्याचं समजताच अनेकांनी हे दृश्य टिपण्यासाठी उपवन तलावाकडे धाव घेतली होती. मात्र तलावाजवळ गेलेल्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधित क्षेत्रात कडक अंमलबजावणी करावी, शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंड आकारावा, चाचण्यांची संख्या वाढवावी, तसंच कोरोनामुळे होत असलेले मृत्यू रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कडक उपाययोजनांबाबत महापौरांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
कोरोना रुग्णांची संख्या ज्या विभागात जास्त आहे त्या ठिकाणी नियमित औषध फवारणी आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं अधिक क्षमतेनं काम करावं. जे दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणार नाहीत अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी. तसंच जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना विना मास्क ये जा करत असतील अशांवरही दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना महापौरांनी यावेळी दिल्या. कोरोना संदर्भात राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये काही खासगी रुग्णालयं आपला सहभाग देऊ इच्छित असून तशी परवानगी ते महापालिकेकडून मागत आहेत. परंतु अशा रुग्णालयांमधील सेवा सुविधांची खात्री करून त्यानंतरच नवीन रुग्णालयांना परवानगी देण्यात यावी. तसंच अँटीजन चाचण्यांची संख्या ही कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी वाढवण्यात यावी. त्याचप्रमाणे हाय रिस्क असलेल्या व्यक्तींना सुद्धा होम क्वारंटाईन न करता त्यांचं विलगीकरण कोविड सेंटरमध्ये करण्यात यावं, जेणेकरून कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. कोरोनाबाधित रुग्णांवर वेळीच आवश्यक उपचार उपलब्ध व्हावेत या दृष्टीनं कार्यवाही करावी. तसंच कोरोनापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांशी संपर्क साधून वैद्यकीय उपचारांसंदर्भात डॉक्टरांशी सल्लामसलत करून आवश्यक त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. कोरोना संसर्ग रोखण्याच्या कार्यात महापालिका यंत्रणा गुंतलेली असतानाच शहरामध्ये अनधिकृत बांधकामांना उधाण आलं असून महापालिकेनं तातडीनं सर्वेक्षण करून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गावर उपाययोजना करण्यात पालिका गुंतली होती. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अनधिकृत बांधकामांवर काहीच कारवाई होऊ शकली नाही. कोरोनामुक्तीसाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचा फायदा भूमाफिया आणि अनधिकृत बांधकामं करणाऱ्या व्यावसायिकांनी घेतला. त्यामुळे शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामं झाली. यासाठी अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करावं अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे शहराची होणारी वाताहत भविष्यात परवडणारी नाही. बहुसंख्य अनधिकृत इमारतींमध्ये सामान्य माणसाची फसवणूक होते. महापालिकेच्या कारवाईमुळे तो उद्ध्वस्त होतो याकडेही नारायण पवार यांनी लक्ष वेधलं आहे. ठाण्यात काल कोरोनाचे 270 नवे रुग्ण आढळले तर 935 जणांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात काल कोरोनाचे 1287 नवे रुग्ण सापडले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 17,799 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत 2,557 जणांचा मृत्यू झाला आहे तर 72,033 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण 92,389 पॉझिटिव्ह रुग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 3,029 रुग्ण उपचार घेत असून 16,719 कोरोनातून बरे झाले तर 673 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 4,984 रुग्ण उपचार घेत असून 16,007 बरे झाले तर 407 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 2,165 रुग्ण असून 4,710 बरे झाले तर 176 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील दुकानंही सणासुदीचा काळ लक्षात घेऊन सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे.
पालिका आयुक्तांची भेट घेऊन पक्षानं ही मागणी केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला सामान्य नागरिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांनीही सहकार्य केलं. मात्र आता दुकान भाडं, वीज बिल, नोकरांच्या वेतनाबरोबरच कर्जाचे हप्ते यामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या P1 P2 नियमाप्रमाणे दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यात व्यापाऱ्यांना मर्यादा येत आहेत, त्याचबरोबर ग्राहकांचीही गैरसोय होत आहे असं या निवेदनात म्हटलं आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातही सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, त्यातून ग्राहकांची गर्दीही विभागली जाईल असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे. 30 वर्ष जुन्या सोसायटीला 25 वर्षांचं 19 लाख रुपयांचं थकीत पाणी बिल महापालिकेनं पाठवलं असून यामुळे 2 दशकांहून अधिक काळ या सोसायटीचं पाणी बिल वसूलच करण्यात आलं नसल्याचा सावळा गोंधळ समोर आला आहे. कोपरी पूर्व परिसरातील श्रमदान कोऑपरेटिव्ह सोसायटीला पालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं 19 लाख रुपयांचं बिल पाठवलं आहे. सोसायटी सदस्यांना स्वतंत्र पाणी बिल द्या अशी मागणी वारंवार केल्यानंतर आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पाणी पुरवठा विभागाला आदेश दिल्यानंतरही अंमलबजावणी करण्यात आली नाही, परिणामी आता 19 लाखांचं थकीत बिल भरायचं कसं असा प्रश्न सोसायटीच्या सदस्यांना पडला आहे. दुसरीकडे मात्र पालिका पाणी पुरवठा विभागानं झोपी गेलेला जागा झाल्याप्रमाणे 19 लाखांचं पाणी बिल पाठवून व्याजावर व्याज लावण्यात आल्याचं दिसत आहे. सोसायटीच्या काही सदस्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे अनेक वेळा लेखी निवेदन देऊन पाणी बिल प्रत्येक सोसायटी सदस्यांना त्यांच्या नावावर व्यक्तिगत देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे सोयीनुसार ज्यांना पाणी बिल भरायचं आहे ते भरतील, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत महसूल वाढेल. कोपरी पूर्व परिसरात सोसायटीच्या सदस्यांनी मागणी केल्यानुसार त्यांच्या नावे पाणी बिल मिळतं, मात्र श्रमदान सोसायटीद्वारे वारंवारच्या मागणीनंतरही पाणी पुरवठा विभाग किंवा पालिका आयुक्त कुठलीच दखल घेत नसल्याचं समोर आलं आहे. पालघर पोलिसांनी गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसात जवळपास 22 लोकांचे प्राण वाचवले आहेत. हवामान विभागानं कोकण किनारपट्टी परिसरात अतिपर्जन्यवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पथकानं कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी सतर्कता बाळगली होती. पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं, धोकादायक रस्त्यांवर जाऊ न देणं अशी काळजी घेण्यात आली होती. स्वतः पोलीस अधीक्षक तसंच त्यांचे वरिष्ठ सहकारी वेगवेगळ्या परिसराला भेट देऊन पोलिसांचं मनोबल वाढवत होते. तलासरीमध्ये झालेल्या मोठ्या पावसात काळू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या वाड्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. यावेळी 7 जणांचा जीव वाचवताना महेश देवजी आणि इतर 2 जण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक अजय वसावे आणि त्यांच्या पथकानं पुराच्या पाण्यात शिरून महेश देवजी यांच्यासह 9 जणांना पुरातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. कासामध्ये डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात विजय लिलका यांची 5 वर्षांची मुलगी ममता पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच सिद्धवा जायभाय आणि त्यांचे सहकारी राजू चौधरी, नवले, सहारे आणि सोनावणे यांच्यासह आपत्कालीन पथकानं शोध मोहीम सुरू केली आणि ही मुलगी ज्या ठिकाणाहून वाहून गेली होती तिथून तिची सुटका केली. शोध मोहिमेतील एका व्यक्तीला एका मुलीच्या मुसमुसण्याचा आवाज आल्यानं त्याकडे लक्ष केंद्रित करून शोध घेतला असता ही मुलगी एका झाडाला अडकली होती, तिथून तिची सुटका करण्यात आली. केळवा परिसरात खार्टनमध्ये पाण्याची पातळी वाढली असताना त्यात सागर आणि सारिका चौधरी या दाम्पत्यासह 10 ते 12 पुरुष अडकले होते. याची माहिती मिळताच आपत्कालीन परिस्थितीत वापरायच्या साधन सामुग्रीच्या सहाय्यानं त्या सर्वांची या पाण्यातून सुटका करण्यात आली. घोलवडमध्ये काल जोरदार पावसानं रस्त्यावर दरड कोसळली होती, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. घोलवड पोलीस ठाण्याच्या प्रकाश सोनावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुसळधार पावसात सलग 2 तासांच्या अथक प्रयत्नानं रस्त्यावरील दगडगोटे आणि माती बाजूला करून रस्त्यावरील दगडगोटे बाजूला करण्यात यश मिळवलं. सातपाटी परिसरात पुराच्या पाण्यात एका झाडावर अडकलेल्या हरिओम मिश्रा यांचीही जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पथकानं वडाच्या झाडावरून सुटका केली. ते वेळेत पोहोचले नसते तर दुर्घटना घडली असती. सफाळ्यामध्येही माती दगडाचा ढिगारा रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी सुनील जाधव आणि त्यांच्या पथकानं स्थानिक नागरिकांच्या सहाय्यानं रस्त्याच्या मधोमध पडलेलं लहान मोठे दगड बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांनी केलेल्या या मदतीमुळे पूरस्थितीत जवळपास 22 जणांचे प्राण वाचवणं शक्य झालं. ठाण्यामध्ये गेले 3 दिवस जोरदार पाऊस होत असून या पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या 3 दिवसांपासून सरासरी 150 अधिक मिलीमीटर पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरण्याबरोबरच झाडं पडल्यामुळे लाखो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसानही झालं आहे. अनेकांच्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा एकनाथ शिंदे यांनी दुपारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सलग तिसऱ्या दिवशीही ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे महापौरांचे आदेश आणि शहरातील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करून त्यावर कारवाई करण्याची नगरसेवक नारायण पवारांची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.